कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। राज्य शासनाच्या धोरणालाच कायमा फासण्याचं काम हरताळ फासण्याचं काम केलेलं आहे आणि ह्याची सखोल चौकशी होईल, योग्य ती संबंधितांनी योग्य ती कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे। वृक्ष लागवड योजनेचा फज्जा, जत एसटी आगाराच्या निष्काळजीपणामुळे तब्बल 2000 रुपये पडून। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वजाधारी न्यूज। जत एसटी आगार प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तब्बल 2000 रुपये पडून राहिली आहेत। ही रोपे वनविभागाकडून एसटी आगाराला मिळाली होती, मात्र या रोपांची दुष्काळी तालुक्यात लागवड झाली नाही याची सखोल चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी प्रांताधिकारी व वनक्षेत्रपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। दरम्यान याबाबतचा पंचनामा वन विभागाने केला आहे। निवेदनात म्हटले की युती शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम योजनेअंतर्गत वन विभागाने जत एसटी आगाराला वन विभागाकडून 2000 रुपये जून महिन्यात दिली होती। या 2000 रुपयांची सातारा रोड शेजारील एसटी आगाराच्या जागेत लागवड होणार होती, पण प्रत्यक्षात फेब्रुवारीपर्यंत रोपांची लागवड केली नाही। ही बाब अतिशय गंभीर आहे। शासनाच्या वृक्ष लागवड धोरणालाच हरताळ फासण्याचे काम जत आगाराने केले आहे। दुष्काळी परिस्थितीत बदल होण्यासाठी व निसर्गाचा समतोल साधण्यासाठी राज्य सरकारने वृक्ष लागवडीचा धोरणात्मक निर्णय घेतला होता। सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय यांच्या मार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात आला, पण प्रत्यक्षात जत आगाराने शासन निर्णय म्हणून वन विभाग जत यांच्याकडून 2000 तयार रोपे घेतली। रोपे जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज होती किंवा वृक्ष लागवड करणे गरजेचे होते, पण जत आगाराच्या निष्काळजीपणामुळे तब्बल 2000 रोपे मृत झाली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। ही रोपे तयार करण्यासाठी वन विभाग सामाजिक वनीकरण विभाग वर्षभर राबत असतो। गेल्या वर्षी उन्हाळ्यात वन विभागाने अक्षरशः शहरातील गटारीचे पाणी एकत्र करून रोपे वाढवली होती। रोपे तयार करण्यासाठी केलेले कष्ट आणि खर्च झालेला शासकीय निधी याचा विचार करता जत बस आगाराची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे। हे निवेदन प्रांताधिकारी व वनक्षेत्रपाल यांना दिले आहे। जत एसटी आगारामध्ये 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत ज्या वन विभागाकडून घेण्यात आलेली झाडं जी होती, ती झाडं आज एका कोपऱ्यात गेली 6-7 महिने झाडं आणून इथं मृत करून ठेवल्यात। ह्या जत एसटी आगाराचा आगार व्यवस्थक असेल किंवा कोण संबंधित यंत्रणा, त्यांनी पूर्ण ही झाडं जवळजवळ 2000 झाडं त्यांनी आणलेत, वन विभागाकडून घेतलेत, पण न लावता अशाच पद्धतीने मृत करून ठेवलेले। हा तालुका दुष्काळी तालुका असताना दुष्काळाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं जे 33 कोटी वृक्ष लागवडचं जे धोरण आखलं होतं त्या धोरणाच्या राज्य शासनाच्या धोरणालाच एसटी आगाराच्या आगार प्रमुख असतील, आगार व्यवस्था किंवा आगाराचे जे प्रमुख संबंधित जे विभागाचे आहेत त्या राज्य शासनाच्या धोरणालाच कायमा फासण्याचं काम हरताळ फासण्याचं काम केलेलं आहे आणि ह्याची सखोल चौकशी होईल, योग्य ती संबंधितांनी योग्य ती कार्यवाही करावी अशी आमची मागणी आहे। याबाबत जत आगार प्रमुख वीरेंद्र होनराव यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी असे सांगितले की वन विभागाने दिलेल्या 2000 रोपांपैकी बरीचशी रोपे आम्ही लावली आहेत, त्यापैकी काही रोपे ही जळली आहेत, तर माझ्यावरती चुकीचे आरोप केले जात आहेत असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। जॉकेश आदाटे, वजधारी न्यूज, जत। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वजधारी न्यूज। आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही। वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी। विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर। आई एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा।
decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shiv Pratap Academy was the best decision. Shiv Pratap Academy mein main yashasvi zaro, tumhi sudha yashasvi ho. Jee Pratap Ji, saab Ji. Shiv Pratap.